नमस्ते भारत, आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज आणि आयबीएम टीव्ही 9। मी विजय कवसे, सध्या मी वर्धेमध्ये आहे आणि वर्धेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा सुरू आहे। आतमध्ये आपण बघू शकता हे जे मोठे डोम लावलेले आहेत, त्या डोममध्ये हजारो महिला पुरुष या ठिकाणी सभेला आलेले आहेत। आता आपण बघू शकता की या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभेला संबोधित करीत आहे, पण मात्र तीनही डोम फुल झाल्यामुळे अनेक लोकांवर जे आहे सभे बाहेर राहण्याची वेळ आलेली आहे। हे दृश्य दाखवा तुम्ही महिलांचं, खास करून पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ह्या महिला आलेल्या आहे आणि त्यांना बाहेर राहावं लागत आहे, त्या संदर्भातच बोलूया। ताई, कुठून आल्या तुम्ही? आम्ही वाठोडा तिवसा तिवसा तालुका। कशासाठी आल्या? नरेंद्र मोदी ना कशा का बसल्या? अंतर कोण नाही गेली, गर्दी खूप आहे ना, गर्दी खूप आहे म्हणून बसले। महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना आणली, त्या संदर्भात काय सांगाल? तुम्हाला पैसे मिळाले? हा, पैसे मिळाले। किती मिळाले? 3000 रुपये। 3000 रुपये खुश आहे योजनेवर तुम्ही? हा हा। ताई, तुम्ही सांगा, बोला 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 ना बोला, तुम्हाला पैसे मिळाले काय? हा। आज कशासाठी आले? आज आहे नरेंद्र मोदी इसलिए मिले, नरेंद्र मोदी आया करते। अच्छा, त्यांना ऐकण्यासाठी आले? हा। या देशातली महिला सुरक्षित आहे का असं वाटते का तुम्हाला? आपल्यासोबत युवती पण आहे, यांच्याकडून जाणून घेऊया। तुला काय वाटते ताई, आता लाडक्या बहिणीचे 1500 रुपये प्रत्येक महिलांना टाकले, नाही मिळाले का? नाही मिळाले। तू अप्लिकेशन केलं होतं का? हो, केलं होतं। का नाही मिळालं, काय त्रुटी आली? सगळंच केलं, आधार लिंक पण केलं, सगळंच केलं, पण मला पैसेच नाही मिळाले। म्हणजे पहिला हप्ता पण नाही मिळाला? नाही मिळाला। फॉर्म सबमिट झालाय का? हो, अप्रूव्ह झालेला आहे। येईल ना मग? आता येईल ना, तू बघू वाट पाहिजे ना। तुला एक सांगा, महत्वाचं म्हणजे 1500 रुपये महत्वाचे वाटते का महिलांना सुरक्षा महत्वाची वाटते? सुरक्षा महत्वाची वाटते। आहे का महिला सुरक्षित? नाहीये। आता मोदीच्या सभेला आलेल्या आहे, एक सिल्म काय सांगशील आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारांना, केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, महिलांच्या संदर्भात, महिलांच्या संदर्भात, सुरक्षेच्या संदर्भात? खूप गर्दी आहे इथे, म्हणजे गर्दी तर सभेला आहे, पण महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे किंवा नाही या संदर्भात सरकारला काय सांग? महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे इथे, सुविधा अजून केलेली पाहिजे। ठीक आहे, सुविधा सुद्धा मिळाली पाहिजे महिलांना असं एकंदरीतच महिला, पण इथे जे आहे कारण सभेमध्ये खूप मोठी गर्दी झाली असल्यामुळं सगळ्या महिला या ठिकाणी बसून दिसत आहे। आपण आणखीनही काही मुस्लिम महिलेला आहे विशेष म्हणजे, माझी कहाँ से आई? पुलगाव से। किस लिए आई? ये कार्यक्रम के लिए। किसका कार्यक्रम? ये मोदी जी का है ना बर्थडे। लड़की बहन के पैसे मिले आपको? हाँ मिले ना। कितने मिले? 3000 रुपये। 3000? खुश हो आप? हाँ खुश है ना। हाँ। और क्या क्या योजना मिलती सरकार? अभी वो इसकी है पीएम विश्वकर्मा की। अभी बाहर क्यों बैठे फिर इधर में नीचे? वो जगह नहीं है ना, वहाँ गर्म बहुत हो रहा ना, इसलिए इधर आके बैठे। गर्म है, व्यवस्था नहीं की क्या? व्यवस्था है पर जगह नहीं है जाने के लिए, इसलिए हम लोग इधर आके बैठे, बहुत गर्म हो रहा था। छाव में बैठे। बघू शकता आतमध्ये, म्हणजे तीन डोम या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे आणि तीनही डोम जे आहे हाऊसफुल झालेले आहे, जागा नाही आहे, त्यामुळे म्हणजे अनेक जे महिला आहेत त्या आपल्या झाडाच्या सावलीचा आधार घेत या सावलीमध्ये बसलेल्या आहे। नाही काकू सोबत बोललो। ताई, कुठून आल्या? आम्ही वर्धेहून आलो। वर्धेहून आले, कशासाठी आले? मोदीला बघायला। बघायला? हा। टीव्हीवर पण बघू शकता आता, इथं बसून दिसणार आहे का? ड्युटी लावून द्या पण आमच्या पोर राहिले। बरं, 1500 रुपये मिळाले असेल ना? हो भेटले। ते खुश आहे तुम्ही सरकारवर? ड्युट्या पाहिजे पोराईला, ड्युट्या पाहिजे, 3000 काही नाही होत, लोक लाखो ने कमवते, लोक कामाने लाखो ने कमवते, आमचे पोर 10000 लोक यारी काम करतात, बेरोजगार आहे, सरकारी नोकरी पाहिजे ना, ते कुठे गेली? ते 3000 होते का? एवढे शिकून का सांगा, होते का सांगा? मोदी भाऊले जा। आता तुम्ही आले मोदी भाऊले सांगायले, तुमच्या भावानं पैसे टाकले पण 1500 रुपये खात्यात, तुम्ही सांगा ना भावाले। ते सगळं बरोबर आहे, ते सगळं बरोबर आहे, पण पोरांना काम पाहिजे, मुलींना काम पाहिजे, आमची वय आहे का तर खूप काम करायची नाही। मग शिकले का तुमचे? मग नाही तर काय शिकले? 12वी शिकून आहे, आयटी आहे, सायन्स आहे,
मग अजून काय पाहिजे? तुमची अपेक्षा नोकरी आहे? नोकरी नाही तर का, आम्ही हातमजुरी वाले माणसं, एकटा माणूस किती कमवान, किती पोरायला शिकवान? हे आज लोन देईन तर उद्या आम्हाला फेडावं लागेल ना? डबली ना टिबली ना रुपया म्हणजे तिथे 2 रुपये घेते बँक वाला, येते ना मग? आता आज मोदी भाऊ इथे येत आहे, आता मोदी भाऊलेच तुम्हीच सांगा, तुमच्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा की तुम्ही हे सांगा की आता मुलांना रोजगार पाहिजे. हा रोजगार पाहिजे ना, सरकारी नोकरी द्या ना मला एवढ्या वर्षापासूनच्या. प्रत्येक घरातून एक एक घेतलं, प्रत्येक घरातून एक एक घेतलं ना भाऊ, गरीबाच्या लेख राहिले तर गरीब कधीच उपाशी नाही मरू शकत ना, कधीच गरीब नाही राहू शकत. हा मग आज तुमच्या घरी कलेक्टर आहे, 2 कलेक्टर तुमच्याच घरी आणि आमच्या घरी. आम्ही चाललो इकडे वावरात, वावरात चाललो आम्ही, भांडे घासायला चाललो आम्ही. सरकारचं गरीबावर लक्ष नाही असं म्हणणं नाही, काही नाही. ते 3000 दिला काही खुश नाही होत माणूस. माणसाले कसं, माणूस पोरग कामाला जाईन 40,000 का 50,000 कमवून त्याच्यातली आपली फॅमिली करण ना तयार. हा मायबापाला बसावं लागते, बहिणीला भावाला शिक्षण पाण्याला लावा लागते की नाही? पण एका घरी 3-3 लोकांना पैसे मिळाले ना, 4,500-5,700 रुपये. दादा तसं नाही राहत, ते पैसे पैसे दिले मान्य आहे. हा कोणाला आले कोणाला, हा रोजगार पण द्या, रोजगार ड्युट्या द्या पोरांना, बस दुसरं काही नको द्या. आज आहे, आज तुम्ही म्हणता आम्ही हा देतो तो देतो, हे मान्य आहे. जो वयस्कर आहे तो माणूस आपल्या घरी काही बी करू शकत, पण पोरासाठी पण सरकारने योजना आणली होतो, तो धंदा करू शकत ना. पण सर्व्हिस वाले पोर कुत्र्या जावानी फिरून राहिले, हे हा काऊन नाही मुद्दा उठला? तुम्ही लोक काऊन नाही उठला तुम्ही सांगा? आम्ही चॅनल वाले, आम्ही तुमचं बोलणं आम्ही दाखवून देऊ. मुद्दा तुम्ही त्यांच्याकडे मांडा, ते मुद्दा उचलतील, असं सरकारांना आव्हान करा. तर सगळेच जण म्हणा ना तसे आहे, सगळेच जण म्हणा. आम्ही एकदा म्हणलं होणार आहे का? तू सगळं बरोबर करते हे मान्य आहे. बरं आता 2 महिन्यानं महाराष्ट्रातली निवडणूक आहे विधानसभेची, भावानं पैसे टाकले आहे, खुश आहे भावावर? एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच्याबद्दल सगळं खुशच आहे. पण आमच्या पोरांना ड्युटा लावून द्या रे बाबा, बस झालं. नाखुश दिसू राहिला ना तुम्ही पुन्हा? पैसे दिले खुश आहे, नोकऱ्या नाही दिल्या तर मग नाखुश दिसतात. नाही नाही नाही, नोकऱ्या पाहिजे, नोकरी पाहिजे. नक्कीच आपण बघू शकता, म्हणजे पैसे तर आवश्यकच आहे, पण पैशापेक्षा महत्वाचं म्हणजे मुलांना रोजगार द्या असं या ताईचं म्हणणं आहे. आपल्यासोबत किन्नर आहेत, खास खूप महत्वाचं आहे. वर्धे से ये जो अभी योजनाएं जो लाई अभी सरकार ने लड़की बहन की, उसमें किन्नरों को नहीं लिया है? हाँ, इसमें किन्नरों को कोई प्राधान्य नहीं दिया है लड़की बहन में. हाँ, और निराधार वगैरह में प्राधान्य दिया है. निराधार मिलता आपको लोगों को? जी हाँ, मुझे मिलता है, मैं झूठ नहीं बोलती. अच्छा, कितना मिलता है? ये अभी पहले 600 मिलता था, अब 1000 हुआ, अभी 1500 रुपया महीना हो गया. पर आपको ये नहीं लगता कि किन्नरों को भी 15 ये जो लड़की बहन योजना में लेना चाहिए था? हाँ, मुझे तो लगता है लड़की बहन योजना में भी लेना चाहिए सरकार ने. और सरकार से ये गुजारिश अपील है मेरी कि हमारे जो लोग पढ़े लिखे लोग है, सुशिक्षित लोग है हमारे किन्नर समाज, तो उनको नौकरी में प्राधान्य देना चाहिए. मेरा एक चेला नाती है, उसने पुलिस में ट्रेनिंग दिया था, तो स्त्री पुरुष का कॉलम था और किन्नर का नहीं था, उसके लिए वो अटक गई. हाँ, पर्सनल में इसमें पास हो गई, फिजिकल में भी पास हो गई और उसमें अटक गई जरा, वो ऐसी बात है. एक किन्नर तो वर्धा की लॉयर है, वकील है. हाँ, एक किन्नर वो भी मेरी शिष्य है. अच्छा, आपकी शिष्य है? हाँ, उसी बात. सरकार से क्या गुजारिश करेगी आप बताइए कि किन्नरों को ही अनेक योजनाएं मिलना चाहिए, क्योंकि उनके पीछे कोई रहता नहीं है. हाँ, जैसे आम लोगों को सरकार की योजना मिलती है, उस तरह से हमारे किन्नर समाज को भी आम लोगों के जैसे कुछ सुविधा मिलना चाहिए. सरकार ने जो भी सुविधा किन्नर समाज के लिए करना चाहिए, यही मेरी गुजारिश है. निश्चितच ज्याप्रमाणे महिलांना विविध योजना मिळते, त्याच योजनेचा लाभ किन्नर समाजाला सुद्धा मिळाला पाहिजे, अशीच मागणी आहे. आजी आजी सोबत बोलू, आजी उभेसरा, आजी आजी आल्या. निराधार कुठून आल्या आजी? मी वर्धेतूनच आली, पण माझ्या किडण्या कमजोर झाल्या आहे, मला महिन्याचं औषध घ्यावं लागते, तर मला पैसे पाहिजे. किडने पाहिजे काय? किडने नाही, किडने देईन का? काय माता, मागच्या वेळेस पैसे नाही पाहिजे ना, आता किडण्या भेटत नाही, पण औषध पाण्याला तर पाहिजे. तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का? योजने वय किती आहे तुमचं?
67 तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत? नाही, हे भेटते निराधार, निराधार मिळत 1500 हो, 1500 लाडक्या बहिणीची नाही भेटले का? नाही बाबा, ती करू नका म्हणे ना ह्या बाया. अच्छा, म्हणजे निराधार असल्याच्या ना पेपर लिहि आलो होतो, ते वाचलं मॅच नाही रे बाप्पा म्हणलं ते. हे आज सभेरे आले तुम्ही मोदी साहेबांच्या, काय सांगाल मोदी साहेबांना? काय सांगाल, मुद्दा म्हणाली का भेटले पाहिजे आणि मला पैसे भेटले पाहिजे आणि या तब्येतीन लावाले. मला पोरं नाही देत, मला कोणी पोसत नाही. मुलं किती आहे? दोन आहे. दोन आहे, लक्ष देत नाही. नक्कीच अनेक समस्या आहेतच महिलांच्या. आज सभा आहे, आजी रडणूक 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 भावूक झालेली आहे, आपण बघू शकता भावूक सुद्धा झाली आहे. अनेक अनेक प्रश्न आहे समाजामध्ये, काही किन्नर समाजाचे प्रश्न आहे, महिलांचे सुद्धा प्रश्न आहे. आणि मोठ्या आशेने जे आहे आज वर्धेमध्ये जे सभा होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची, मोठ्या आशेने या ठिकाणी सगळे लोक आलेले आहे. प्रधानमंत्र्या पासून जे आहे त्या मोठ्या नागरिकांना अशा अपेक्षा आहे. तर निश्चितच आज या सभेमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेमकं काय लोकांना दिलासा देतात याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. बघत रहा WS News IBM TV9. धन्यवाद, नमस्कार.